तुझ्यात जीव रंगला। ये बघा तुमची कापड। मी पैसे घालत नाही कधी। मग मला असले कापड पाहिजे। लाडू ही कपड घाल की आणि एक नंबर साहेब दिसशील बघ तू। लाडू 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 काय झालं? मी रुसलो आहे। लहान मुलांचे मूड सांभाळायचे म्हणजे अवघडच आहे ना। आपण जबाबदारी घेतली ना, मग ती नीट पार पाडायची। व्याज नाही दिली तरी जमीन ताब्यात घेतली म्हणून समज। अरे तुझा जीव केवढा बोलतोय केवढा। लहान पोरला काय बोलायचं काम नाही, आधीच सांगून ठेवतोय। एक घेऊन देईन की नाही 10 फूट जमिनीत चाल। लाडू मुळे माझा आणि राणाजींचा दिवस अगदी मस्त जातो। त्याला सांभाळणं काही सोपं नाहीये, पण त्यात ना एक वेगळं समाधान मिळत। अगं त्याचीच तर काळजी वाटते ना अंजू मला। अगं एक ना एक दिवस त्याच्या घरातले त्याला न्यायला येतीलच ना। मग लाडूला वरण भात ही एकच गोष्ट आवडते। आल्याला खायला मागितलं तरी बी वरण भात तयार असणार। नाही नाही आल्या आल्या नाही, आधी आंघोळ करायची मग परवाचा म्हणायची। भारी संस्कार करताय बरं तुम्ही काय पोरावर। नुसते चांगले संस्कार नाही, काळजी सुद्धा घ्यायची। हॅलो। हा बोला की। मी तुम्हाला सांगितलं होतं ना संध्याकाळच्या आत लाडूला घरी घेऊन या म्हणून। अहो त्याला कवच पटवले मी। अहो पण अजून पोहोचला नाहीये तो। यू आर ग्रेट राणा, मार्वलस। मुझे ऐसे ही शेर की खोज थी राणा। मेरा शेर, मेरा बब्बर शेर। एक कुश्ती का 1,00,000 रुपये। तुम्ही दुनियेची दौलत देतो म्हणलात तरी माझं नाहीच असणार। भाभीजी आप ही समजायचे ना। यांना खेळायचंच नसतील तशा प्रकारच्या कुस्त्या तर या विषयाला चर्चाच नको। आम्ही जर सांगितलं तर राणा भाऊजी तयार होणार। अगर आप ये कर पाए तो आपका बहुत बड़ा एहसान होगा मुझ पर। तुम्ही लई पैसे कमावणार पण मग आमसनी काय मिळणार? अगर राणाजी तयार हुए तो मैं आपको 3,00,000 रुपये दूंगा। काम जरा ज्यादाच अवघड आहे। 3,00,000 म्हणजे काहीच नाही बघा। 5,00,000 तेवढ्यात नाश्ता होईल आमचा। 10,00,000 ड्रायव्हर दादा इकडनं थोडं उजवीकडे गेलं की सरळ आमचा मळाच येतोय। काल रातच्याला आमच्या स्वप्नात सासूबाई आलत्या। त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही मनातलं फिरावं, जगभरातल्या समजांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवाव्या, तुम्हासनी ती मोठी ट्रॉफी मिळावी। आम्हासनी बी असं वाटतंय की तुम्ही सासूबाईंची इच्छा पुरी करावी। कसं होणार? आमच्याकडे एक उपाय आहे। कसला? राणाजी नमस्ते। तेव्हा मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही घरला आलात तेव्हा मी सांगितलं, आता मयात आलात तेव्हा मी सांगितलं। कळत नाही तुम्हाला कोणत्या भाषेत सांगू? सांगा मी सांगतो। मी आपके भले के लिए कह रहा हूं। होय राणा भाऊजी हे जे काही सांगायलेत का नाही ते आम्हासनी तर पटलंय बघा। पण मला हे काय पटना झालं पाहुणं तुम्ही निघायच ना। ठीक है, अगर आगे चलकर आपका डिसिजन बदल जाए तो मुझे जरूर याद कीजिए। ये रखिए। नाही काय गरज नाही। राणा जी आपकी तकदीर बदलने की ताकत है इस विजिटिंग कार्ड में, जरा संभाल के रखिएगा। अगर आपका मन बदले तो तुरंत फोन कीजिएगा, मैं दौड़ता चलाऊंगा। आता तूच म्हणलास की कमी वाढ पुष्ट राखायचं नाही म्हणून। गोदाक्का आमासनी काय वाईट टाकलंय काय? आमासनी बी वाढायचं होतं की राधे विसरली मी। राहू दे, नाही जेवायचं आता आमासनी। करा त्यांचं कोड कौतिक। अवयनी साहेब ताटावर ना असं उठू नये। संस्कार वर्गानं भरलं आमचं पोट। अरे तिकडे लक्ष द्यायचं नसतं लाडू। चल पहिलं कोण संपवतोय बघूया।
झालं तुमचं जेवण? उपास आहे आज आमचा. आज कुठला वार आहे? असं आदींमध्येच कुठला उपवास धरला सा? आता काय तुला विचारून उपास धरू वय? तुम्ही कधी तर कुठली गोष्ट विचारून करता सकाय तायसाब? बर ते जाऊ दे, तुम्हाला एवढा राग कसला आलाय? काय सांगू चंदे तुला, दिसभर घरात त्या पोराची किरकिर चालू असत्या, आता स्वयंपाक घरात बी त्याचीच बडबड. तो आपला गोड गोड बोलून समध्या फसवायलाय आणि ही समधी खुळी फसायलेत. आम्ही जेवायला बसलो तर आमच्याकडे तर कुणाचं ध्यान बी नाही. तायसाब तुम्हाला सांगू, ते पेपरवाल्याला का नाही धरून आणला पाहिजे? म्हणजे अहो बघा की धडधडीत तुमचं भविष्य खोटलेलं. आधी ते पैसा मिळायचं छानच गेला तो गेला, आणि आता जेवण बी नाही हो तुमच्या नशिबात. आता काय करायचं, कसं खेळायचं? हे या पंडव खेळूया काय? आवाज न करता हा चालतोय. आता माझ्यावर राज्य, मी डाव घेतो. चला 10, 20, 30, 40, 50, 60, 70. शंभर, मी आलो. क्रेडिट कार्ड सोडून तू पळत्या क्रेडिट कार्डच्या मागे धावली की? ठीक आहे शांत हो, मी करते काहीतरी. मी लवकरात लवकर गॅरीला म्हणवते. गुरुनाथ सुभेदार स्वतःच्या अक्कलेनं जातो, दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून ठरवत नाही काय करायचं आणि काय नाही. यश मिळवणं इतकं सोपं नाहीये हे यांना कधी कळणार आहे कुणास? माझ्या मित्रांनी बोलत होते की अरे यार ते तर देव माणसासारखे आहे, फुकटचे आपल्या बोलते. पण ते मला माहित होतं ते कसे होते. काय नाही म्हणजे बोलताना पण एकदम चांगल्या प्रकारे सांभाळून घेतोय तिला, आणि त्याला पण समजवलंय मी की ती जरा तापट आहे तर आपण सांभाळून घ्यायचं. तसं मी पण तेच करतोय.